मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थींमुळे महिला वर्गातून नाराजीचे सूर उमटत होते, त्यामुळे राज्य शासनाने योजनेच्या लाभासाठीचे निकष बदलले आहेत. शिवाय अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. रहिवासी आणि उत्पन्नाच्या दाखल्याची सुद्धा आता गरज भासणार नाही. तसंच जमीन मर्यादेची अट वगळण्यात आली आहे. अटी शिथिल केल्यानं आता तलाठी कार्यालयासह महा ई सेवा केंद्रात महिलांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. दुसरीकडे योजनेच्या कागदपत्रासाठी कुणीही पैसे मागितले तर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा मोठी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतून 21 ते 65 वयोगटातील विवाहित घटस्फोटित परित्यक्त्या विधवा आणि निराधार महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेचे निकष सर्वसामान्य महिलांसाठी जाचक ठरू लागले होते. दाखले काढण्यासाठी तलाठी कार्यालय आणि महा ई सेवा केंद्रात प्रचंड गर्दी होऊ लागली होती. शिवाय लवकर दाखले मिळवून देण्यासाठी एजंटगिरी वाढण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं योजनेच्या अनेक अटी बदलल्या आहेत. आता पाहूया नवीन अटी आणि निकष. योजनेचा लाभ आता 21 ते 65 वयोगटापर्यंतच्या महिलांना मिळणार. डोमेसियल दाखल्याऐवजी महाराष्ट्रातील जन्म नोंदीचा दाखला, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला चालणार. जमीन धारणेची 5 एकरची अट शिथिल करण्यात आली आहे. उत्पन्नाचा दाखला नसला तरीही पिवळ आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील महिला पात्र ठरणार. विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित यांच्यासोबतच कुटुंबातील एका पात्र अविवाहितेला सुद्धा लाभ मिळणार. परराज्यात जन्म झाला असला तरी महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह करणाऱ्या महिलांना पतीच्या कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळणार. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या मुदतीत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावानं लाभ मिळणार. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्र आणि दाखले मिळवून देण्यासाठी सरकारी कर्मचारी किंवा एजंटांनी पैसे मागितल्यास त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.